कवाडी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी शिक्षा देऊन या सर्व मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात आज जळगाव जामोद तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने चक्काचा आंदोलन करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील आसळगाव बाजार जामोद या दोन मुख्य गावांमध्ये सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास सकाळ मराठी समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करीत सर्व सकाळ मराठा समाज बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच शेतमालाला हमी भाव स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा या मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चक्काजाम आंदोलनामुळे जळगाव नंदुरा मार्ग काही काळासाठी ठप्प झाल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर जामोद येथील चक्काजाममुळे जळगाव अकोट मार्गही काही काळासाठी ठप्प झाला होता.